जिल्ह्यातील डोंगरगाव येथे गावठी दारू विक्रेत्यांनी उत्साह मांडला असून बाहेर गावावरून शेकडो मद्यपी या ठिकाणी दारू पिण्यासाठी येतात. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता वारंवार विनंती करूनही अवैध दारू विक्री होत असल्यामुळे युवकांनीच पुढाकार घेऊन गावठी दारू अड्डा अखेर नष्ट केला. यापूर्वी उरळचे कर्तव्य दक्ष ठाणेदार विलास पाटील व बीट जमदार संजय वानखडे, जयंत सिंगारे लाटकर व इतर पोलीस कर्मचारी यांनी 3 दिवसा अगोदर दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली होती. मात्र तरीही गावठी दारू विक्रेत्यांची मनमानी सुरूच होती. या ठिकाणी बाहेर गावावरून दारू पिण्याकरिता लोकांची गर्दी पाहता, कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता व गावाची सुरक्षितता करण्याकरिता काही जागरूक युवकांनी पुढाकार घेत दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. जवळपास 50 डब्बे कच्चा माल फेकून दिला. या युवकांमध्ये धनंजय नेमाडे, गजानन सुलताने, दीपक पांडे, निलेश पांडे यांचा समावेश होता. यावेळी ग्रामपंचायत सचिव यांनीही या तरुणांनी गावठी दारू अड्डे बंद करण्याबाबत व कोरोनाचा धोका लक्षात घेता या बाहेरगाववरून दारू पिण्यासाठी येणाऱ्या मद्यपींची गर्दी बंद करण्याची मागणी केली होती. उरळ पोलिसांनी आपल्या ग्रामीण एरियामध्ये हद्दीमध्ये जे काही अवैध धंदे आहेत, वरली जुगार मटका, अवैधरित्या देशी दारू विक्री, मोहदारू बाळणे, या अवैध धंद्याविरुद्ध ते नष्ट करण्याकरिता मोहीम राबवण्यात आलेली आहे. काल त्या मोहिमेअंतर्गत जे आमच्या गावाला कौठा, आगर, हातरून या परिसरामध्ये जे काही अवैधरित्या मोहदारू बाळणारे होते त्यांना काल उरळ पोलिसांनी कार्यवाही केलेली आहे. त्यांच्याकडून 10 लिटर मोहदारू व त्याचप्रमाणे त्यांचे 20 ते 25 डब्बे मोहदारूचे ते सुद्धा जाग घटनास्थळी जप्त करून नष्ट केलेले आहे. 2 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि अशीच मोहीम आम्ही कंटिन्यू राबवू, जेणेकरून अवैध मोहदारू गाळणे, विक्री करणे, देशी दारू विक्री करणे. एमसीएन न्यूज करिता आशिष वानखडे, अकोला.